आणि आता थेट जाणार आहोत कल्याणमध्ये, जिकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी. आजच्या सभेमध्ये मंचावर उपस्थित माननीय सी टी रवीजी, कपिल पाटीलजी, रवींद्र चव्हाणजी, प्रवीण दरेकरजी, कृपाशंकर सिंगजी, जगन्नाथराव पाटीलजी, गणपत शेठ गायकवाड, महेश चौगुलेजी, निरंजन डावखरेजी, ज्ञानेश्वर म्हात्रेजी, नरेंद्र पवारजी, माधवीताई नाईक, मधुकर मोहबे, शीतल तोंडलीकर, ममता परसाणी, रेखा चौधरी, दशरथ तिवरे, प्रशांत पाटील, सिद्धेश पाटील, प्रकाश म्हात्रे, देवेश पाटील, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आणि ज्यांच्या नेतृत्वात आज शिवसेना काम करते आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना मनापासून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. आज मुंबईमध्ये वर्धापन दिनाचे दोन कार्यक्रम चालले आहेत. एक कार्यक्रम ज्यांनी शिवसेना वाचवली त्या एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वात चाललाय आणि दुसरा वर्धापन दिन ज्यांनी बाळासाहेबांचे विचार बुडवले त्यांच्या नेतृत्वात चाललेला आहे. खरं म्हणजे या ठिकाणी हे सांगितलं पाहिजे, हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एकदा असं म्हणाले, त्यांना प्रश्न विचारला की बाळासाहेब जर या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याची वेळ ही तुमच्यावर आली तर तुम्ही त्यांच्यासोबत जाल का? बाळासाहेब ठाकरे म्हणाले, ज्या दिवशी अशी वेळ येईल त्या दिवशी मी शिवसेनेचं दुकान बंद करेन पण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कधीच जाणार नाही. पण दुर्दैव बघा, सत्ता कशी असते, खुर्ची कशी असते. काल उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही आम्हाला लोटलं, तुम्ही आम्हाला लोटलं. आम्ही कसलं लोटलं? ती खुर्ची तुम्हाला बोलवत होती, आजा आजा म्हणून गाणं म्हणत होती, त्या खुर्चीकडे पाहून तुम्ही देखील आराऊ आराऊ म्हणत होते. भाजप आणि शिवसेनेच्या युतीला पूर्ण बहुमत महाराष्ट्राच्या जनतेने दिलं, त्यावेळी तुम्ही मतं मागताना भारतीय जनता पक्षासोबत मतं मागितली होती, हिंदुत्वाकरता मतं मागितली होती, महाराष्ट्रात युतीच्या सरकारकरता मतं मागितली होती. पण निवडणूक झाली आणि नियत बदलली आणि मग खुर्ची करता त्या ठिकाणी विचारांशी सौदा केला. सौदा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये गद्दारी कोणी केली असेल? उद्धव ठाकरेजी तुम्ही गद्दारी केली. आमच्या सोबत आमच्या मतांवर निवडून आलात, आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून आमच्याशी गद्दारी करून खुर्ची करता केवळ त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदा करता. उद्धव ठाकरेजी तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलात, अरे गद्दार गद्दार तर म्हणून या महाराष्ट्रात जर कोणाला म्हणायचं असेल तर पहिली गद्दारी ही उद्धव ठाकरे तुम्ही केली आहे, ही तुमच्या त्या ठिकाणी सहकार्याने केली आहे, त्यामुळे खरे गद्दार हे तुम्ही आहात. दुसऱ्याला गद्दार म्हणण्याची तुम्हाला अधिकार नाही आहे.
कारण एकनाथराव शिंदे आमच्या सोबत आले, ज्यांच्या सोबत मत मागितले होते त्यांच्या सोबत शिंदे साहेब परत आले आहेत. ज्या विचारा करता एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या 40 लोकांना निवडून दिलं होतं त्याकरता एकनाथराव शिंदे या ठिकाणी सोबत आले आहेत. या 40 लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत मत मागितली नव्हती, या 40 लोकांनी मत मागितली होती भारतीय जनता पार्टी सोबत. त्या ठिकाणी मोदींचे मोठे मोठे फोटो लावून तुम्ही मत मागितली आणि निवडणुकीनंतर गद्दारी केली. अरे तुम्हाला दुसऱ्याला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाहीये, पण आज यांची अवस्था कशी आहे? आज यांची अवस्था अशी आहे, मी असं ऐकलं होतं की एकेकाळी संताजी धनाजी यांची अशी दहशत होती की त्या ठिकाणी मुघलांना जळीस्थळी काष्टी पाषाणी संताजी धनाजीच दिसायचे. रात्री झोपेतून दचकून मुघल उठायचे, संताजी आ गया, धनाजी आ गया, अशा प्रकारे त्या ठिकाणी रात्री दचकून उठायचे. अशा प्रकारची ती अवस्था मी ऐकली होती. आता मोदीजी आणि अमित भाईंचं नाव घेतलं की हीच अवस्था उद्धवजींची, हीच अवस्था पवार साहेबांची आणि हीच अवस्था काँग्रेस पार्टीची होऊन राहिली आहे. आणि म्हणून काल उद्धवजींचं भाषण ऐकलं, याला भाषण म्हणावं की उकारी म्हणावी हा प्रश्नच आहे. मी असे शब्द वापरत नाही, पण मला वापरायला मजबूर करतायत कृपाशंकर सिंगजी. ही ओकारी होती, केवढा मळ निघाला, केवढा मळ निघाला. खरं म्हणजे त्यांची अवस्था हीच आहे, त्यांची अवस्था अशी आहे की त्यांना जळीस्थळी काष्टी पाषाणी मोदीजी आणि अमित भाई दिसत आहेत आणि त्यांना समजतच नाही आहे. रोज आम्ही इतक्या शिव्या देतो तरीही जनता मोदीजींच्या मागे का जाते त्यांना हे समजून घेतलं पाहिजे. अरे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी ज्यावेळी काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा आतंकवादी लावू देत नव्हते, ज्यावेळी देशाच्या पंतप्रधानांच्या हातामध्ये एवढी ताकद नव्हती की त्या ठिकाणी जाऊन तिरंगा झेंडा लावतील, अशा परिस्थितीमध्ये हेच नरेंद्र मोदी होते जे मुरली मनोहर जोशींसोबत लाल चौकामध्ये गेले आणि त्या ठिकाणी तिरंगा झेंडा लावला. आणि तुम्ही त्या नरेंद्र मोदींवर आक्षेप घेताय. अरे हे नरेंद्र मोदी आहेत जे सीमेवर जाऊन त्या ठिकाणी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. तुम्ही सैनिक तर सोडा, साध्या शिवसैनिकांसोबत भेटायला वरळीमध्ये देखील जात नाही आणि तुम्ही नरेंद्र मोदींच्या संदर्भात या ठिकाणी बोलता. 2.5 वर्ष काय म्हणाले हे असं म्हणाले की खोक्यांचे वर्ष होते, गद्दारांचे वर्ष होते. खोके गद्दार सोडा, पण तुमचे 2.5 वर्षांचा जर लेखाजोखा घेतला तर मी असं म्हणेन हे 2.5 वर्ष कुंभकर्णाचे 2.5 वर्ष होते, कारण तुम्ही कुंभकर्णाच्या झोपेतनं कधी बाहेर आला नाहीत. 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री 2 वेळा मंत्रालयात गेले, 2 वेळा, मी नाही म्हणत, त्यांचेच नेते शरद पवार असं म्हणतात की या ठिकाणी त्यांनी आत्मचरित्र लिहिलंय. पवार साहेबांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलं आहे की आमचे मुख्यमंत्री केवळ 2 वेळा मंत्रालयात गेले, याचं आम्हाला नुकसान झालं, ते जर गेले असते तर कदाचित आमची ही अवस्था झाली नसती. आज या ठिकाणी तोंड वर करून तुम्ही बोलताय. माझा सवाल आहे की ज्यावेळी नवाब मलिकांना त्या ठिकाणी दाऊदशी संबंध आहेत म्हणून जेलमध्ये टाकलं, अरे तुमच्यामध्ये हिंमत नव्हती, तुम्ही साधा त्याचा निषेध करू शकले नाही, ते तर सोडून द्या, साधा त्याचा राजीनामा देखील तुम्ही घेऊ शकला नाहीत आणि या ठिकाणी मोदीजींना आव्हान देण्याकरता निघालात. शेवटी उद्धवजी एकच गोष्ट सांगतो, एवढंच केवळ लक्षात ठेवा, सूर्याकडे
थोबाड करून थुंकलं, थुंकी स्वतःच्या चेहऱ्यावर पडते. तसं मोदीजींकडे वर पाहून थुंकण्याचा प्रयत्न करू नका, तुमच्या चेहऱ्यावरती थुंकी पडते आहे. पण बंधू भगिनींनो, आता यांचा पर्दाफाश करायचं ठरलंय. आजच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी या ठिकाणी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये CAG-च्या रिपोर्टमध्ये आलाय 12,500 कोटी रुपयाचा घोटाळा. त्या ठिकाणी शिवसेनेच्या उद्धवजींच्या नेतृत्वात झालाय. आजच एकनाथराव शिंदेनी त्याच्यावर SIT तयार केली आहे आणि आता त्या SIT-च्या माध्यमातून जो जनतेचा पैसा तुम्ही तुमच्या तिजोरीत नेलाय त्यातली पै न पै वापस आणण्याचं काम हे या ठिकाणी आमचं सरकार निश्चितपणे करेल. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आशीर्वादानं सरकार आल्यानंतर केवळ 1 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याचं काम आपण केलं. आज माझा सवाल आहे, या MMR रिजनमध्ये जेवढी कामं मी मुख्यमंत्री असताना आणि गेल्या 1 वर्षामध्ये शिंदेजीच्या नेतृत्वात झाली, उद्धवजी 2.5 वर्ष तुम्ही होतात, पवार साहेब तुम्ही त्यांना साथ देत होतात, काँग्रेस पार्टीची साथ होती, तुम्ही तिघे एकत्रित होतात, एक काम दाखवा, एक काम MMR रिजनमध्ये एक काम दाखवा, एकही काम या MMR रिजनमध्ये 2.5 वर्षामध्ये तुम्ही करू शकला नाही. इथल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आमच्या, इथली मेट्रोची योजना आमची, इथली उड्डाण पुलाची योजना आमची, दुर्गाडीचा पूल आमचा, माणकोलीचा पूल आमचा, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्क्रीट रोड आमचे, सगळ्या योजना आम्ही केल्या, तुम्ही 1 पैशाच्या योजना या ठिकाणी आणल्या नाहीत. आणि आता गेल्या 1 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात काम आपण सुरू केलं. आज यांनी थांबवून ठेवलेलं मेट्रोचं काम सुरू झालं, बुलेट ट्रेनचं काम सुरू झालं, विरार अलिबाग कॉरिडॉरचं काम चालू झालं. सगळी कामं आपण इतक्या वेगानं सुरू केली की येत्या काळामध्ये रेल्वेची कामं, रेल्वे जी MMR रिजन करता अत्यंत महत्वाची आहे, आम्ही त्याला पैसे देणार नाही असा ठराव त्या ठिकाणी ठाकरे सरकारने केला होता. आम्ही ठराव बदलला आणि रेल्वेची कामं जोरात सुरू केली. या संपूर्ण MMR रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं आज या ठिकाणी होत आहेत. आणि दुसरीकडे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 4,00,000 कोटी रुपये हे महाराष्ट्राला या ठिकाणी रेल्वेचे प्रोजेक्ट असतील, रस्त्याचे प्रोजेक्ट असतील, पुलांचे प्रोजेक्ट असतील, फ्लायओव्हरचे प्रोजेक्ट असतील, याकरता मिळालेले आहेत. बंधू भगिनींनो, मोदीजींनी महाराष्ट्राला काय दिलं? मोदीजींनी या ठिकाणी आपण सगळे बसलो, आपल्या सगळ्यांना कोविडची लस ही मोदीजींमुळे मिळाली. जर कोविडची लस मिळाली नसती आपण बसू शकलो असतो का? मोदीजींनी कोविडची लस तयार केली नसती आम्ही अमेरिकेसमोर, रशियासमोर कटोरा हातामध्ये घेऊन उभे असतो, आम्हाला लस द्या, आम्हाला लस द्या. त्यांनी सांगितलं असतं, आधी आमच्या लोकांचं होऊ द्या, मग तुम्हाला देतो. प्रेतांचा खच पडला असता आपले किती लोक मेले असते माहिती नाही, पण मोदीजींनी लस तयार केली. 140 कोटी लोकांना ती लस देऊन या ठिकाणी जिवंत ठेवण्याचं काम केलं. 18 कोटी लसी या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आणि मला मोफत देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं. प्रधानमंत्री आवास योजनेत 25 लाख घरं दिली, आयुष्यमान भारत योजनेत 71 लाख लोकांना लाभ दिला, या ठिकाणी PM किसानमध्ये 1,10,00,000 शेतकऱ्यांना फायदा दिला, जलजीवन मिशनमध्ये 1,12,00,000 लोकांना 70 वर्षानंतर त्यांच्या घरी पिण्याला पाणी मिळालं, प्रधानमंत्री फसल विम्यामध्ये 87 लाख लोकांना फायदा मिळाला, स्वनिधीमध्ये 5 लाख फुटपाथ दुकानदारांना फायदा मिळाला, मुद्रा योजनेमध्ये 41 लाख लोकांना कर्ज मिळालं, अटल पेन्शन योजनेत 40 लाख लोकांना पेन्शन मिळाली, सुकन्या समृद्धी योजनेत 23 लाख लोकांना मदत मिळाली, प्रधानमंत्री मातृवंदन योजनेमध्ये 32 लाख मातांना त्या ठिकाणी फायदा मिळाला. बंधू भगिनींनो, आज या महाराष्ट्रामध्ये मोदीजींनी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिला की महाराष्ट्र बदलताना दिसतो आहे. आणि म्हणून आज देशाला मोदीजींच्या रूपानं
एक असं नेतृत्व मिळालंय की जे नेतृत्व महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात पुढे नेण्याचं काम करताय। आणि या ठिकाणी खरं म्हणजे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, मोदीजींनी 9 वर्षांमध्ये भारताला ज्या स्थितीत आणलेला आहे, जगात आज भारताचा सन्मान आहे। आमचे कपिल पाटील जी यांनी सांगितलं कशा प्रकारे दुनियाच्या देशांमध्ये मोदीजींचा सन्मान आहे, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल 120 देशाच्या पंतप्रधानांनी आणि 120 देशांच्या प्रमुखांनी ठराव केला आणि सांगितलं मोदीजी तुम्ही आमचे नेते व्हा, आमचा आवाज जगामध्ये तुम्ही त्या ठिकाणी मांडा, ही आपल्या नेत्याला आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मान्यता मिळालेली आहे। आणि म्हणून आज मी या निमित्ताने एवढंच सांगतो, महाराष्ट्रातलं सरकार आल्यानंतर आपण देखील निर्णय केले, शेतकऱ्याला 6,000 रुपये देण्याचा निर्णय असेल, महिलांना ST मध्ये 50% सुटीचा निर्णय असेल। या ठिकाणी आमचे विश्वनाथ पाटील जी आहेत कुणबी सेनेचे, त्यांना देखील सांगू इच्छितो विश्वनाथ पाटील जी, या ठिकाणी मोदी आवास योजना आम्ही सुरू केली आणि 10 लाख घरं OBC करता बांधण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या सरकारने या ठिकाणी घेतला। बंधू भगिनींनो एवढंच नाही तर अनेक निर्णय आपण घेतले, 1 रुपयात पीक विम्याचा निर्णय असेल, जलयुक्त शिवार सारखी योजना असेल, आणि या सोबत सामान्य माणसाला 5 लाखापर्यंतचं विम्याचं कवच हे आपण या ठिकाणी दिलं। आता कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी आजार झाला, हार्टचं ऑपरेशन असेल, किडनी ट्रान्सप्लांट असेल, गुडघ्याचं असेल, खुब्याचं असेल, हर्नियाचं असेल, हायड्रोसिलचं असेल, मोतियाबिंदूचं असेल, सगळे ऑपरेशन फ्री करण्याचं काम हे महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा निर्णय आपण घेतला। आणि म्हणून बंधू भगिनींनो तुम्हाला एवढीच विनंती या ठिकाणी करण्याकरता मी आलो आहे, आता मोदीजींनी भारताला अशा ठिकाणी नेऊन ठेवलंय, पुढचे 5 वर्ष मोदीजींना आपण पुन्हा दिले की भारताला मागे वळून पाहावं लागणार नाही, पुढच्या 5 वर्षांमध्ये आपलं जे स्वप्न आहे या भारताला परमोच्च बिंदूपर्यंत घेऊन जाण्याचं ते स्वप्न आपण निश्चित पूर्ण करू शकू। आणि म्हणून पुढच्या 1 वर्षाकरता भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहा, पुढच्या 1 वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजींना पुन्हा आशीर्वाद द्या, एकदा मोदीजींच्या हातामध्ये पुन्हा भारताची कमान दिली की या भारताला या जगामध्ये कोणीही पडसे पागे टाकू शकणार नाही, ही या भारताची अवस्था मोदीजींच्या नेतृत्वात येईल, एवढंच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।